नमस्कार, मी डॉक्टर विनायक हिंगणे. आज आपण आहारातील एका महत्त्वाच्या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. हा घटक खूप महत्त्वाचा आहे, पण सगळ्यात दुर्लक्षित असा घटक म्हणता येईल. आपली आरोग्यविषयक आहाराविषयी अभ्यास करणारी जी संस्था आहे, तिचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. ही हैदराबादला आहे. या संस्थेनी या आहार घटकाला प्रोटेक्टिव्ह म्हणजेच संरक्षण देणारा घटक असं म्हटलेलं आहे. आणि हा घटक दुसरा तिसरा कुठलाही नसून भाजीपाला आणि फळे हा आहार घटक आहे. तर आपल्याकडे बरेच लोक शाकाहारी असतात, पण तरीही भाजीपाला खाण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. जेव्हा मी OPD मध्ये रुग्णांशी चर्चा करतो, तेव्हा मला सातत्याने हे लक्षात येतं की बरेचसे लोक भाजीपाला मुळीच खात नाहीत, फळं मुळीच खात नाहीत. काही लोक कमी प्रमाणात खातात, आणि ज्यांना असं वाटतं की आपण नियमितपणे भाजीपाला आणि फळं खातोय, त्यांच्या आहाराच्या खोलात जाऊन जर आपण बघितलं तर त्याचं प्रमाण जे आहे हे आपल्याला जेवढं सुचवण्यात येतं त्याच्यापेक्षा बरंच कमी आहे. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. फक्त असंच नाही आहे, तर आपली जी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, NIN जी संस्था आहे, त्या संस्थेनी जो अभ्यास केला आहे, त्यांच्या मतेसुद्धा भारतीय लोकांमध्ये भाजीपाला आणि फळं या आहार घटकाचं सेवन खूप कमी प्रमाणामध्ये होतं. म्हणजे त्यांनी जे सुचवलं आहे की रोज कमीत कमी 300 ग्रॅम भाजीपाला खाल्ला पाहिजे, तर सरासरी भारतीय व्यक्ती जवळपास 50 ग्रॅम भाजीपाला खातो. म्हणजे आपल्याला जेवढं सुचवण्यात आलेलं आहे त्याच्या आपण खूप 20-10% एवढंच खातोय. तर खाणं आपलं भाजीपाला खाण्याचं प्रमाण हे कमी आहे जेवढं सुचवण्यात आलं आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा असंच आहे. म्हणजे त्यांची जी CDC नावाची संस्था आहे, त्यांच्या मते 10 पैकी एखादाच व्यक्ती असा असतो की जो पुरेशा प्रमाणात भाजीपाला आणि फळांचं सेवन करतो. आपल्याला किती गरज असते भाजीपाला आणि फळं खाण्याची? तर जसं आपल्या NIN सांगितलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की 300 ग्रॅम भाजीपाला रोज खायला पाहिजे, याच्याशिवाय फळंसुद्धा आपण खायला पाहिजे नियमित प्रमाणात. अमेरिकन संस्था असं सांगते की जवळपास मोठे कप जे असतात ते 1-2 कप भरतील एवढी फळं, आणि सोबत 2-3 कप भरतील एवढा भाजीपाला रोज कमीत कमी खाण्यात यावा. याच्याशिवाय जी इंग्लंडची संस्था आहे, आरोग्य संस्था, त्यांचं म्हणणं असं आहे की भाजीपाला आणि फळं यांचे कमीत कमी 5 वाटे आपण दिवसभरामधून खायला पाहिजे. तर भरपूर प्रमाणामध्ये भाजीपाला आणि फळं खाण्याची आपल्याला गरज असते. आणि हा एकमेव घटक असा आहे की जो तुम्हाला सुरक्षा प्रदान करणार आहे. कशापासून? तर आजारापासून सुरक्षा प्रदान करणारा हा एकमेव घटक आहे. याच्याशिवाय इतर घटकांना पर्याय आहेत. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती जर कर्बोदक खाण्यासाठी त्याला गहू आवडत नसतील तर तो बाजरी खाऊ शकतो, तो गव्हांच्या ऐवजी भात खाऊ शकतो, बटाटे खाऊ शकतो. तर कर्बोदकांसाठी पर्याय आहे. एखाद्याला एखादा ठराविक तेल आवडत नसेल किंवा तूप आवडत नसेल तर तेलातुपांसाठी पर्याय आहे. स्निग्ध पदार्थांना काही पर्याय उपलब्ध आहेत. प्रथिनं, एखादा व्यक्ती शाकाहारी असेल, त्याला मांसाहार चालत नाही, तर तो व्हेजिटेरियन शाकाहारी प्रथिनं खाऊ शकतो, तर त्याला पण पर्याय आहे. पण भाजीपाला आणि फळं यांना खरं तर पर्याय नाही आहे. आपल्याला एकच भाजी खा किंवा एकच फळ खा असं आवश्यक नाही. तुम्हाला जे आवडतील ती तुम्ही खाऊ शकता. आणि खरं म्हणजे तर भाजीपाला आणि फळं खात असताना त्याच्यामध्ये विविधता असावी असं खूप वारंवार सुचवण्यात येतं. कारण विविधतेने नटलेला भाजीपाला, फळं असा आहार जर आपला असेल तर त्यांनी आपल्या आतडीतील उपयुक्त जीवाणूंना खूप मदत होते आणि आरोग्याला खूप मोठी मदत त्यांनी होत असते. तर आपल्याला का एवढ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळं खाण्याची गरज आहे? तर याचे 3-4 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे संतुलन. आहार जर संतुलित ठेवायचा असेल तर आपल्याला भरपूर प्रमाणात भाजीपाला आणि फळं खाण्याची गरज असते. एक चित्र तुम्हाला दाखवतं याच्यामध्ये संतुलित आहार कसा दिसतो हे सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर जवळपास निम्मा आहार, 40% जो आहे, हा भाजीपाला आणि फळं असं सुचवण्यात आलं आहे. आणि हे सुद्धा जितकं आपण नैसर्गिक खाऊ, कच्चा भाजीपाला आणि फळं खाऊ, तेवढं आपल्यासाठी जास्त चांगल्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा
नैसर्गिक प्रकारे जर भाजीपाला आणि फळं खाल्ले तर फायदा होतो. आणि याला अगदी सोपं करून सांगायचं तर आपला जो आहार आहे ना, त्याचा अर्धा आहार हा कच्चा फळं भाजीपाला सलाद यांच्यापासून बनलेला असावा. तर संतुलन ठेवण्यासाठी आहाराचं आपल्याला भरपूर प्रमाणात भाजीपाला आणि फळं खायची गरज आहे. आणि संतुलन नसेल तर काय होतं? साहजिकपणे संतुलन नसेल तर आपल्याला विविध व्याधी, विविध आजार मागे लागतात. आणि जीवनशैलीचे जे आहार आहेत, आजार आहेत जीवनशैलीचे, जे असंतुलित आहारामुळे होतात, उदाहरणार्थ लठ्ठपणा आहे, ब्लड प्रेशर आहे, शुगर किंवा मधुमेह आहे, याच्याशिवाय आतडीचे आजार आहेत, बद्धकोष्ठता आहे, हे सगळे आजार जे आहेत, इवन कॅन्सर, या सगळ्या आजारांच्या मुळाशी असंतुलित आहार असतो. तर म्हणून आहार संतुलित करायचा असेल तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये भाजीपाला आणि फळं खायला हवीत. याच्याशिवाय दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे गट मायक्रोफ्लोरा. आपल्या प्रत्येकाच्या आतडीमध्ये काही विशिष्ट उपयुक्त जीवाणू असतात. सगळेच बॅक्टेरिया वाईट असतात असं नाही, उपयुक्त जीवाणूंची एक बाग असते आपल्या आतडीमध्ये. आणि हे जितकी ही बाग फुललेली राहील, उपयुक्त जीवाणू जितके चांगले राहतील, आपले निरोगी राहतील, तेवढं आपलं आरोग्य चांगलं असतं. त्यांनी आपलं आतडीचं आरोग्य चांगलं राहतं, पोटांचे विकार टळतात, याच्याशिवाय मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. आणि लठ्ठपणा, डायबिटीज यांच्यामध्ये सुद्धा त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो असं दिसलेलं आहे. याच्याशिवाय बऱ्याच लोकांना आतडीचे आजार असतात, कोणाला पचन नीट होत नाही, बऱ्याच लोकांना बद्धकोष्ठता असते. आणि बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन याच्यासाठी भाजीपाला हा खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, फायबर जास्त प्रमाणात गेले तर बद्धकोष्ठता कमी होते. तर फायबर, जे नैसर्गिक फायबर्स आपल्या भाजीपाल्यांमधून, फळांमधून आपल्या शरीरात जात आहेत, त्याच्यात विविधता असेल तर संडासचे जे त्रास असतात ते कमी होतात. याच्याशिवाय जसं सुरुवातीला सांगितलं, उपयुक्त जीवाणूसुद्धा सुधारतात. याच्याशिवाय भाजीपाला आणि फळं याच्यामधून आपल्याला वेगवेगळी जीवनसत्व मिळतात आणि त्यातून आपल्याला वेगवेगळी खनिजं किंवा मिनरल्ससुद्धा मिळत असतात. एक उदाहरण लक्षात घ्या, फळांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि फळं खाल्ल्यानंतर ह्या पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यासाठी मदत होते. याच्याशिवाय उच्च रक्तदाबाला गुणकारी म्हणून काही भाजीपाल्यांचा सुद्धा फायदा होतो. म्हणजे हिरवा भाजीपाला जर तुम्ही खाल्ला तर त्यातून काही अशी घटक आपल्याला मिळतात की ज्यांनी रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. शिवाय शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी सुद्धा भाजीपाला, फळं यांचा फायदा होतो, हे आपण माझ्या आधीच्या व्हिडिओजमधनं वारंवार बघितलंच आहे. तर भाजीपाला आणि फळं यांचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. आणि आरोग्यासाठी हे न बदलू शकणारे महत्त्वाचे घटक आहे, आपल्याला आपल्या आहारात असायलाच हवे. आणि जितके आहार मी वेगवेगळ्या प्रकारचे बघितले, याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाजीपाला आणि फळांना महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता याच्याशिवाय एक महत्त्वाचा मुद्दा शेवटी जाताना सांगतो की भाजीपाला आणि फळं कमी प्रमाणात कोण खातं? याच्यात खास करून आपले जे लहान मुलं आहेत, अगदी लहान मुलं ज्यांचं आपण विनिंग केलं आहे, ज्यांना आता आपण दूध बंद करून आहार सुरू करण्याच्या मार्गामध्ये जे आहेत, इथपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत यांच्यामध्ये भाजीपाला खाण्याचं प्रमाण आपल्याला बरेचदा कमी असल्याचं आढळतं. याच्याशिवाय जे वयस्कर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्यामध्ये सुद्धा भाजीपाला खाण्याचं प्रमाण कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. याची दोन कारणं आहेत. पहिल्या छोट्या गटामध्ये असं कारण आहे की मुलांना जेव्हा आपण नवीन गोष्टी खायला देत असतो तेव्हा त्यांचा एक नैसर्गिक प्रतिकार असतो. नवीन चवीच्या गोष्टी खाण्यासाठी, नवीन प्रकारच्या गोष्टी खाण्यासाठी त्यांचा नैसर्गिकपणेच प्रतिकार असतो. पण जर आपण त्यांना न थकता दर काही दिवसांनी नवीन नवीन भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात का होईना त्यांना खाण्यासाठी उद्युक्त केलं, त्यांना प्रोत्साहित केलं, तर त्यांना भाजीपाला खाण्याची सवय लागू शकते. आणि ही सवय अगदी पटकन लागत नाही, याला खूप वेळ द्यावा लागतो. आणि आपल्याला पालक म्हणून, पॅरेंट्स म्हणून खूप महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये ठेवावी लागते की त्यांना थोडंसं बंधन घालून म्हणा किंवा त्यांच्या कलाकलांनी घेऊन म्हणा, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सुरुवातीला त्यांना भाजीपाला देऊन त्यांना हळूहळू आपल्याला ती सवय करावी लागते. फळं थोडी लवकर खायला लागतात मुलं, पण भाज्या खायला बरेचदा वेळ लावतात. पण आपण असं समजतो की आपण एकदा दिलं, दोनदा दिलं आणि मुलांना ते आवडलं नाही, त्यांनी अगदी खाल्लंच नाही, तर आपण म्हणतो की ही मुलं ही खाणारच नाहीत आणि आपण त्याचा पाठपुरावा करणं सोडून देतो. तर हे न करता
आपण जर संयम आणि त्याचा पाठपुरावा केला तर मुलंसुद्धा भाजीपाला खायला लागू शकतात. आणि जितक्या लहान वयापासून आपण त्यांना भाजीपाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिला तर पुढच्या किशोरवयीन अवस्थेमध्ये त्याला प्रतिकार होण्याची शक्यता कमी असते. म्हणून लहान मुलांपासून आपण सुरुवात करायला हवी खरं म्हणजे तर. आणि जे सजग पालक आहेत हे बरेचदा लहान मुलांना भाजीपाला खायला प्रोत्साहित करताना मला दिसतात, तर ती चांगली गोष्ट आहे. याच्याशिवाय जे वयस्कर मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्यामध्ये दातांचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं भाजीपाला खाणं, फळं खाणं कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. तर याच्यात आपण एक उपाय असा करू शकतो की त्यांना सुद्धा आपण मिक्सरमधनं भाजीपाला काढून देऊ शकतो. आता स्मूदी नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये भाजीपाल्यांचा लगदा न गाळून घेता आपण त्याच्यामध्ये ताक असेल, दही असेल, त्याचा वापर काही लोक करतात, काही लोक काहीही न वापरता फक्त भाजीपाल्यांचा लगदा करतात, तर याला स्मूदी जे म्हणतो, तर असा प्रकार वयस्कर मंडळी ग्रहण करू शकतात आणि त्याच्यामुळे भाजीपाल्यांचे जे गुणधर्म आहे, त्याचे जे फायदे आहे, हे या वयस्कर मंडळींना मिळू शकतात. कारण बरेचसे जे आरोग्यविषयक आजार आहेत हे वयस्कर मंडळींना जास्त त्रास देतात आणि भाजीपाल्याचं प्रमाण वाढवल्याने त्याच्यामध्ये फरक पडताना मला दिसतो आहे. म्हणजे लोकांचं ब्लड प्रेशर आणि शुगर, रक्त शर्करा नियंत्रण हे लवकर येतं, कॉन्स्टिपेशनपासून त्यांना आराम मिळतो आणि तरतरी यायला सुद्धा त्यांना फायदा होतो. तर हे काही उपाय आहेत, हे तुम्ही करून बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.